नमस्कार मित्रों, तुम्हाला ग्राम पंचायतीचे दाखले हवे आहेत का? उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, घरचा उतारा, 94-95 पूर्वीचा उतारा, त्याचबरोबर डोमेसिल EWS काढण्यासाठी ग्राम पंचायतीचे दाखले घेणे आवश्यक असतं. हे दाखले कशा पद्धतीने मिळवायचं? एक तर तुम्ही ग्राम पंचायतीत जाता, तिथे गेल्यानंतर तुम्हाला ग्राम पंचायत दाखले देतील की न देतील त्यासाठी तुम्हाला अर्ज सुद्धा मागितला जातो. तर अर्ज मागितल्यानंतर तो अर्ज कसा लिहावा हे आजच्या व्हिडिओमध्ये सिंपली सांगण्यात येणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ग्राम पंचायतीचे दाखले कसे मिळवायचे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. तर चला अधिक न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया. मित्रो, तुमच्या डिस्प्लेला एक दाखला मागणी अर्ज लिहिण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही दाखला मागणी अर्ज लिहायचा आहे. तुम्हाला सर्वात प्रथम दिनांक लिहावा लागेल, कोणत्या दिवशी तुम्ही अर्ज केलेला आहात. त्यानंतर प्रति, सरपंच, ग्रामसेवक किंवा निबंधक. तर निबंधक म्हणजे ग्रामसेवकच असतो. विवाह नोंदणी दाखला, मृत्यू प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्रासाठी निबंधक असतो. त्यानंतर ग्राम पंचायतीच्या तुमचं नाव लिहा, तालुका आणि जिल्हा येथे लिहा. त्याचबरोबर विषय पहा, दाखला किंवा प्रमाणपत्र मिळण्याबाबत किंवा उतारा मिळण्याबाबत. पहा, इथे अर्जदार तुमचं नाव लिहा, पत्त्यामध्ये तुमचा पूर्ण पत्ता लिहा. त्यानंतर पहा, महोदय, मी वरील गावचा कायमचा रहिवासी असून मला खालील दाखल्यांची आवश्यकता आहे. आता कोणकोणते दाखले तुम्हाला हवे आहेत त्यासमोर फक्त टिक करा. अर्ज तुमच्या समोर आहे त्या पद्धतीने लिहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करण्याची लिंक देण्यात आलेली आहे. पहा, तुम्हाला जन्म नोंद दाखला हवा आहे का? हा दाखला हवा असेल तर पहा, फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे, बॉक्स मध्ये टिक मार्क करायचे आहे. अशा पद्धतीने जन्म नोंद दाखला कुणाचा हवा आहे त्याचं नाव येथे लिहायचं आहे. त्याचबरोबर जन्म दिनांक पूर्ण नमूद करा, म्हणजे ग्राम पंचायतीला शोधण्यास मदत होईल. जन्म नोंद दाखल्याप्रमाणेच मृत्यू नोंद दाखला हवा असेल तर इथे तुम्ही टिक मार्क करायचं आहे. मयत व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, मृत्यू दिनांक लिहायचा आहे. विवाह झाला आहे, विवाह नोंदणी केला आहे का? केला असेल तर विवाह दाखला मिळून जाईल, केला नसेल तर विवाह नोंदणी करू शकता. आई बटन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये याची माहिती देण्यात आलेली आहे. विवाह नोंदणी दाखला पाहिजे असेल तर इथे टिक मार्क करा, विवाहाचा दिनांक लिहा आणि अर्ज सबमिट करू शकता. नमुना नंबर 8 चा उतारा, म्हणजे घरचा उतारा, घरटण उतारा हा हवा आहे का तुम्हाला? तर पहा, घरटण उतारा हवा असेल चालू सालचा तर इथे 2023-24 करू शकता आणि घर नंबर तुमचा इथे लिहू शकता, उदाहरणार्थ 1. त्याचबरोबर तुम्हाला पूर्वीचा उतारा हवा असेल तर घर नंबर टाइप करा, लिहा. त्यानंतर साल टाका, 1964, 1994. तुमची ग्रामपंचायत स्थापन कधी झाले तेव्हापासून तुमचे दाखले मिळून जातील. त्यानंतर ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला हवा आहे का? तर इथे टिक मार्क करा आणि त्या पद्धतीने तुम्ही दाखला मागणी अर्ज पेनाने लिहू शकता किंवा डाउनलोड करून यामध्ये लिहायचं आहे. तरी आपणास विनंती की मला वरील पैकी बरोबर अशी टिक मार्क केलेला दाखला प्रमाणपत्र मिळावा. सदर दाखल्याकरिता आवश्यक शुल्क मी भरण्यास तयार आहे, तरी दाखला मिळावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू, तुमचं नाव येऊन जाईल आणि इथे तुम्हाला स्वाक्षरी करावं लागेल आणि हे ग्रामपंचायतीत जमा करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यांनी सांगतील की तुम्ही या दिवशी या, त्यानंतर त्या दिवशी जा आणि तुम्ही तो दाखला प्रमाणपत्र घ्या. सिंपल स्टेप आहे, अर्ज दिल्यानंतर तुम्हाला लवकरच दाखला मिळून जाईल. तोंडी मागणीपेक्षा अर्ज मागणी हे योग्य आहे. मित्रो, ग्रामपंचायत दाखला मागणी अर्ज हा ऑफलाईन हाताने लिहिण्याचा झालेला आहे. त्याचबरोबर घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला हे दाखले मागवता येतात. त्याच्या स्टेप कशा आहेत यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ, ऑनलाईन घर बसल्या दाखला मागणी कसा करावा हे बनवण्यात येईल, त्यासाठी तुमच्या कमेंट सुद्धा येणं गरजेचं आहे. आता हा अर्ज डाउनलोड कसा करावा? सेम तुम्ही पेनाने लिहू शकता आणि जमा करू शकता. हा जर फॉर्मॅट हवा असेल तर mygrampanchayat.com वरती या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामपंचायत प्रमाणपत्र मागणीसाठी पत्र कसे लिहावे त्याचबरोबर डाउनलोडचा सुद्धा नमुना देण्यात आलेला आहे, तो डाउनलोड करून घ्या. ई ग्राम पंचायतला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.